आणि आता बातमीपत्रातून घेणार आहोत महत्त्वाच्या बातम्यांचा धावताडावा. शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला 20 ऑक्टोबर पर्यंत जेलमध्येच राहावं लागणार आहे. आर्यनच्या जामीन अर्जावरती आज सुनावणी झाली. दोन्ही बाजूंचे युक्तिवादही संपल्यानंतर कोर्टाने निर्णय राखून ठेवलाय आणि यामुळे आर्यनचा ऑर्थो रोड जेलमधील मुक्काम हा 6 दिवसांनी वाढलाय. दरम्यान आर्यन गेल्या 3 ते 4 वर्षांपासून नियमितपणे ड्रग्जचं सेवन करतो असा गंभीर आरोप आज एनसीबीनं कोर्टात केला. विख्यात वकील अमित देसाईंनी आज आर्यन खानची बाजू मांडली. आर्यनला जामीन मिळाला तर केसच्या तपासावरती काहीही परिणाम होणार नाही आणि आर्यन आंतरराष्ट्रीय ड्रग तस्करीच्या रॅकेटचा भाग असण्याची तुतराम शक्यताही नाही असा युक्तिवाद देसाईंनी केला. पण कोर्टाचा निर्णय काय आहे हे आता 20 तारखेला स्पष्ट होईल. एनसीबीकडून आपल्याला जावयाला ड्रग्ज प्रकरणामध्ये गोवण्यात आल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केलाय. आपला जावी ड्रग्ज रॅकेट चालवतो असंही सांगण्यात आलं होतं. मात्र न्यायालयाची ऑर्डर आल्यानंतर त्यामध्ये 200 किलो गांजा सापडला नसल्याचं उघड झाल्याचा दावा नवाब मलिक यांनी केला. एनसीबी सारख्या एवढ्या मोठ्या एजन्सीला तंबाखू आणि गांजामध्ये फरक कळत नाही हे आश्चर्यकारक असल्याचंही ते म्हणाले. तर एनसीबीनं दाखल केलेला गुन्हा रद्द करण्यासाठी आपला जावी हायकोर्टात धाव घेणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय. मंदाकिनी खडसेनं भोसरी जमीन विवाद प्रकरणात दिलासा मिळाला असून कोर्टाने त्यांना अटकपूर्व जामीन मंजूर केलाय. कोर्टाने ईडीकडे अटक न करण्याचे आदेश दिले असून 17 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबर या काळामध्ये मंदाकिनी खडसेंना दिलासा मिळाला असून ईडी चौकशीत पूर्णपणे सहकार्य करण्याच्या सूचनाही त्यांना दिल्या गेल्यात. तसंच मंगळवार आणि शुक्रवारी त्यांना ईडी कार्यालयात हजरही राहावं लागणार आहे. शिवसेना नेते आनंद अडसूळ यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून चांगलाच दणका मिळालाय. ईडीच्या कारवाईला आव्हान देणारी अडसूळांची याचिका मुंबई उच्च न्यायालयानं चांगलीच फेटाळून लावली आहे. सिटी सहकारी बँक गैरव्यवहार प्रकरणी ईडीचं समन्स रद्द करण्यात यावं अशी याचिका अडसूळांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली होती. तसंच आपण उपचार घेत असून ईडीच्या चौकशीला हजर राहू शकत नसल्याचं कारण सुद्धा त्यांनी दिलं होतं. मात्र न्यायालयाकडून अडसूळांना मुंबई सत्र न्यायालयात रीतसर अटकपूर्व जामीन अर्ज करण्याचे निर्देश दिले आणि त्यामुळे अडसूळांना सध्या तरी उच्च न्यायालयाकडून दिलासा दिलेला नाही. राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत असताना राज्यातील महिला आयोगाला अद्याप अध्यक्ष नाहीये आणि त्यामुळे लवकरात लवकर महिला आयोगाच्या अध्यक्षाची नेमणूक व्हावी अशी आमची इच्छा असल्याचं भाजप नेत्या चित्रा वाघ म्हणाल्या. त्या पदावरती कुणीही बसा पण रावणाला मदत करणारी शूर्पणखा बसवू नका असं यावेळी चित्रा वाघ म्हणाल्या. मी काही शूर्पणखा रुपाली चाकणकर यांना म्हटलेलं नसल्याचं सुद्धा चित्रा वाघ यांनी स्पष्ट केलंय. गोव्याच्या विधानसभा निवडणुकीमध्ये मनोहर पर्रिकरांच्या कुटुंबाला आम्ही डावललं नाही. त्यांचा मुलगा त्यांच्या कर्तृत्वावरती पुढे जाईल कारण मनोहर पर्रिकरांचं काम मोठं आहे असं वक्तव्य गोव्याचे प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी केलं. फडणवीस सध्या गोवा दौऱ्यावरती असून गोव्याच्या विधानसभा निवडणुका अवघ्या काही महिन्यांवरती असताना गोव्यातील राजकीय वातावरण आता चांगलंच तापायला सुरुवात झाली आहे. अनेक राजकीय पक्षांचे प्रमुख नेते सध्या गोव्यात तळ ठोकून आहेत आणि त्यातच भाजप देखील मागे पडलेली नाही. ईडीच्या अधिकाऱ्यांनी हिंगोलीमधून एका व्यापाऱ्याला ताब्यात घेतलं असून खासदार भावना गवळी यांचा निकटवर्तीय सईद खान यांच्यासोबत संबंध असल्याच्या संशयावरून या व्यापाऱ्याला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं. महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून ईडीनं कार्यवाहीचं सत्र सुरू केलं. 2 दिवसांपूर्वी वाशिममध्ये छापेमारी केल्यानंतर हिंगोलीमधून या व्यापाऱ्याला ताब्यात घेण्यात आलं. लहान मुलांच्या लसीकरणासंदर्भात मोठी बातमी ती म्हणजे लहान मुलांच्या लसीकरणासाठी मुंबईचा प्लान तयार असून मुंबईत 30 लाख लहान मुलांचं लसीकरण होणार असल्याची माहिती मुंबईचे मनपा आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली. केंद्र सरकारनं सविस्तर गाईडलाईन येताच 2 ते 3 दिवसात लहान मुलांचं लसीकरण सुरू होईल असंही काकाणी म्हणाले. प्रसूतीगृह आणि लहान मुलांची रुग्णालयं, महापालिकेची 350 लसीकरण केंद्र यावरती लहान मुलांचं लसीकरण हे पार पडेल. डोंबिवली MIDC मिलापनगर परिसरात सुरू असलेल्या रस्त्याच्या कामावरून शिवसेना आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आपापसात भिडले आहेत. शिवसेना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये यावेळी तुंबळ हाणामारी झाली तर रस्त्यावरती निकृष्ट दर्जाचं काम चालू असल्यामुळे त्याचा जाब विचारला असता शिवसेना कार्यकर्त्यांनी आम्हाला मारहाण केल्याचा आरोप राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस तेजस पाटील यांनी केली आहे.
तर या संदर्भात युवा सेनेचे जिल्हा समन्वयक योगेश म्हात्रे यांनी सांगितलं की रस्त्याचं काम सुरू असताना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जाब विचारला, आम्ही त्यांना महापालिकेत जाऊन विचार असं सांगितलं आणि त्याचाच राग येऊन त्यांनी वाद घालत आम्हाला मारहाण केली असं त्यांनी उत्तर दिलंय। दरम्यान दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांच्या आपापसातील वादामुळे डोंबिवलीमधील राजकीय वातावरण मात्र चांगलंच तापलंय। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट 50,000 मदत द्या अशी मागणी भाजपकडून केली जाते। भाजपकडून या मागणीसाठी बीडमध्ये भव्य संताप मोर्चा काढला गेला। फुटलेले तलाव, धोका सदृश स्थितीमधील तलावांची दुरुस्ती करा, वाहून गेलेले रस्ते आणि पुलांची दुरुस्ती करा, पश्चिम महाराष्ट्राच्या धर्तीवर विशेष पॅकेज जाहीर करा, विद्यार्थ्यांची शैक्षणिक फी माफ करा, सक्तीची वीज वसुली थांबवा, गायरानधारक शेतकऱ्यांना नुकसानीचं अनुदान द्या, या मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला। दसऱ्याच्या दिवशी रावणाच्या प्रतिमेचं दहन करण्यात येऊ नये या मागणीसाठी चंद्रपुरात रॅली काढण्यात आली। चंद्रपूर जिल्ह्यातील आदिवासी समाजाच्या काही संघटना आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी या रॅलीचं आयोजन केलं होतं। आयोजकांच्या मते रावण हे आदिवासी समाजाचं श्रद्धास्थान आहे आणि त्यामुळे भारताच्या बऱ्याच भागात महाराजा रावणची पूजा केली जाते। रावण दहन केल्यामुळे आदिवासी समाजाच्या भावना दुखावतात अशी भावना आयोजकांनी व्यक्त केली आहे। एकीकडे कोरोनाचं संकट तर दुसरीकडे एसटी कर्मचाऱ्यांचं वेतन वेळेत होत नसल्यामुळे त्यांच्यावर आर्थिक संकट कोसळलं। यामुळे वाशिमच्या मंगरुळपीर एसटी आगारातील कर्मचाऱ्यांनी प्रशासनाकडे इच्छामरणाची मागणी केली। आधीच कर्मचाऱ्यांचं वेतन वेळेत होत नाही, एसटी महामंडळाच्या तुटपुंज्या वेतनामध्ये आमचं घर चालणं हे सुद्धा आता कठीण झालंय। आम्हाला इतर कर्मचाऱ्याप्रमाणे वेतन वाढून द्यावं, अन्यथा सहकुटुंब इच्छामरणाची परवानगी द्यावी अशी मागणी मंगरुळपीर आगारातील 242 कर्मचाऱ्यांनी जिल्हा प्रशासनाजवळ केली। चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा शहरात खासगी संगणक संचालकाने रेल्वे प्रवासाकरता एका व्यक्तीस ऑनलाईन तिकीट काढून दिलं। हे तिकीट नियमबाह्य पद्धतीनं काढलं म्हणून संगणक संचालकावरती गुन्हा दाखल झालाय। त्यामध्ये तडजोड करण्याकरता 60,000 रुपयांची लाच घेताना वरोरा येथील रेल्वे सुरक्षा बलाच्या महिला उपनिरीक्षकास रंगेहात पकडण्यात आलं। वरोरा येथील रेल्वे स्थानकावरती रेल्वे सुरक्षा बलामध्ये गोपिका मानकर या उपनिरीक्षक म्हणून कार्यरत आहेत। विरार रेल्वे स्थानकाजवळ एका चोरट्याने तरुणाची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली असून हर्षल वैद्य असे या घटनेत मयत झालेल्या तरुणाचं नाव आहे। विलेपार्लेला तो राहत होता। 11 वाजण्याच्या सुमारास काल ही घटना घडली आहे। चेंबूरमधील माहुल रोडवरती असलेल्या अलंकार ज्वेलर्सवरती दरोडा पडला असून चाकू आणि बंदुकीचा धाक दाखवत चौघांनी हा दरोडा टाकला। दरोडेखोरांनी मोठ्या प्रमाणात सोनं लुटलं असून मालकाला देखील जखमी केलंय। रिसोड शहरातील वाशिम नाक्यामध्ये विद्युत रोहित्राला आग लागल्याची घटना घडली असून 1 वाजण्याच्या सुमारास आज ही घटना घडली आहे। सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल होत ही आग विझवली आहे। नांदेड जिल्ह्यात सोयाबीनच्या गंजीला आग लावून 3 लाखांचं नुकसान झालंय। काल देगलूर तालुक्यातील करखेडखेड या ठिकाणी संजय कटक्यांनी कापून ठेवलेलं जवळपास 90 क्विंटल सोयाबीन हे अज्ञात व्यक्तींनी जाळले। विरार पश्चिमेतील बोळीस परिसरात एका गादी विक्रीच्या दुकानाला लागलेली आग आटोक्यात आली असून मनोरमा अपार्टमेंटमध्ये असलेल्या गादी विक्रीच्या दुकानात ही घटना घडली आहे। ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याची प्राथमिक माहिती आता समोर येते। मेहकर तालुक्यातील कणका परिसरातील कणका खुर्दमध्ये शिवारात असलेल्या सोयाबीनच्या सुडीला अज्ञातांनी आग लावली। यात 1 लाख रुपयांचं नुकसान झालंय। 15 क्विंटल सोयाबीनसह स्प्रिंकलरचे पाईप जळून खाक झाले। सांगलीच्या आटपाडी तालुक्यातील भिवघाट येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत तरस ठार झालाय। आज सकाळी 6:00 सुमारास ही घटना घडली असून 6-7 वर्षीय मादी असल्याचं समोर येत आहे। गेल्या काही वर्षांमध्ये मुंबईतील कुर्ला परिसरातील तब्बल 84 विहिरी गायब झाल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला। या विहिरी नेमक्या कोणत्या कारणामुळे गायब झाल्या याची माहिती पालिकेच्या दप्तरीत नाही। मुंबई महापालिकेच्या मागील निवडणुकीच्या प्रचारादरम्यान विहिरींचं संवर्धन करण्यासंदर्भात दिलेल्या आश्वासनाचा सत्ताधारी शिवसेनेलाही विसर पडल्याचं या प्रकारावरून स्पष्ट झालंय।
गेल्या काही दिवसांपासून धुळ्यामध्ये वाहन चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचं निदर्शनास आलं. चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलीस सज्ज झाले. शहरात विविध ठिकाणी नाकाबंदी करून दुचाकींची कसून तपासणी केली जाते. या दरम्यान वाहनधारकांच्या कागदपत्रांमध्ये कुठल्याही प्रकारची तफावत आढळत नाही आणि वाहन ताब्यात घेऊन त्यांची संपूर्ण शहानिशाही पोलीस करत आहेत. महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या तंबाखूजन्य विमल पान मसाल्याची वाहतूक करणाऱ्यांवरती नवापूर पोलिसांनी कारवाई केली आहे. महाराष्ट्र गुजरात सीमेवरील नवापूर तालुक्यातील बेडकी नाका परिसरात अवैध गुटखा जप्त केला गेला आहे. बुलडाण्यातील खेडी पानेरा शिवारात स्विफ्ट डिझायर गाडीमध्ये शासन प्रतिबंधित गुटख्याची वाहतूक केली जाते आणि यावेळी कारवाई करत पोलिसांनी 5,45,200 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून दोघांनाही अटक केली आहे.